जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ दशक दुसरा लक्षण श्री राम ऐका विरक्तांची लक्षणे विरक्ते असावे कोण्या गुन्हे जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगी यांचे श्री समर्थ म्हणतात की आता विरक्त पुरुषांची लक्षणे सांगतो ती ऐका विरक्त पुरुषांच्या अंगी कोणते गुण हवेत ते प्रथम सांगतो कारण वैराग्यामुळे योग्यांचे अंगी सामर्थ्य बाळते व योग सिद्धीच जातो जेणे सदकीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणे जेणेकरिता महिमा चढे विरक्तांशी विरक्तीमुळे उत्तम कीर्ती मिळते मनुष्य जन्मांचे सार्थक होते व वैराग्य संपन्न मनुष्यास थोरवी प्राप्त होते जेणे परमार्थ फावे जेणे आनंद हेलावे जेणे विरक्ती दुनावे विवेके सहित या गुणामुळे स्वस्वरूप रूप साक्षात्कार होतो त्यामुळे आनंद उचंबडून येतो आणि विवेक रहित विवेकासहित वैराग्यही प्राप्त वैराग्यही दुपटीने वाढू लागते जेने सुख उचंबडले जेने सद्विद्या ओढे भाग्य भाग्यश्री प्रबडे, मोक्षे सहित त्या गुणांनीच सुख उचंबडून येते प्राप्ती होते आणि मोक्षा सहित सर्व भाग्य व ऐश्वर यांनी जीवन संपन्न बनते मनोरथ पूर्ण होती सकल कामना पुरती मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया सर्व मनोरथ पूर्ण होतात सर्व कामनांची पूर्तता होते आणि मधुर बोलण्याकरिता जणू सरस्वतीच जीभेवर येऊन राहते हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरीजे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी आता जी लक्षणे सांगतो ती ऐकून हृदयात अत्यंत दृढपणे धारण करा म्हणजे मग तो मनुष्य या जगात प्रसिद्धी मिळवतो विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमनविषयी विरक्त माणसाने विवेकाने वागावे त्याने जगात अध्यात्माचा प्रचार करावा व इंद्रियांवर ताबा ठेवण्यासंबंधी धैर्य धारण करावे विरक्ते राखावे साधनं विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान व्हावे विरक्त पुरुषाने साधनांचा कधीही त्याग करू नये त्याने लोकांमध्ये भगवत भजनांची आवड उत्पन्न करावी आणि विशेष करून आपल्या वाणीने आणि आचरणाने जगात ब्रह्मज्ञान लोकांना स्पष्ट करून सांगावे विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते शांती दाखवावी विरक्त येतने करावी विरक्ती आपुली विरक्तांनी लोकांना भक्ती मार्गाचा प्रचार करावा त्याने आपल्या वागण्याने शांती कशी असते हे लोकांना दाखवून द्यावे आणि आपले वैराग्य प्रयत्नपूर्वक जतन करावे विरक्ते सदक्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी विरक्ते नैराश्यता धरावी सदृढ जीवेंशी, विरक्ताने सतक्रियेचा आदर करून समाजात तिची प्रतिष्ठापना करावी त्याने विरक्तीचा अनासक्तीचा प्रचार करावा आणि स्वतः ही प्रयत्नपूर्वक निसंगता दृढपणे हृदयी धारण करावी विरक्ते धर्मस्थापना करावी विरक्ते नीती अवलंबावी विरक्त क्षमा सांभाळावीरक्ताने धर्म स्थापना करावी स्वतः नीतीस धरून वागावे आणि अत्यंत आदराने क्षमाशील वृत्ती जतन करावी विरक्ताने परमार्थ उजाळावा विरक्ताने विचार शोधावा विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण विरक्ताने परमार्थाचा पूर्व पुनरुज्जीवन करावे त्याने नित्य नित्यानित नित्या विवेक करावा व नेहमी सन्मार्गाचे आचरण करावे विरक्त भाविके सांभाळावी विरक्त प्रेमळ निववावी विरक्ते नुपेक्षावी शरणागते विरक्ताने भाविकांना आदर द्यावा भगवत भक्तांची अंतकरणे निववावी आणि जे भोडे बाबडे लोक भगवंतास शरण आले असतील त्यांची कधीही उपेक्षा करू नये विरक्ते असावे परमदक्ष विरक्ते असावेक्ष विरक्ते ओढावा कैपक्ष परमार्थाचा विरक्ताने नेहमी सावध असावे दुसऱ्यांचे अंतकरण जाणून घ्यावे आणि परमार्थ वाढेल असा प्रयत्न करावा विरक्ते अभ्यास करावा विरक्ते साक्षेप धरावा विरक्ते उभा उभारावा मोडला परमार्थ विरक्ताने नेहमी शास्त्राभ्यास योगाभ्यास ध्यानाभ्यास इत्यादी अभ्यास करावा त्याने नेहमी प्रयत्नशील असावे आणि परमार्थ मार्गासंबंधी लोकांची उदासीनता आपल्या उत्तम वक्तृत्वाच्या वडावर दूर करून परत अज्ञ लोकांना परमार्थाकडे वळवावे विरक्ते विम ज्ञान बोलावे विरक्ते वैराग्य स्तवित जावे विरक्ते निश्चयाचे करावे समाधान विरक्ताने शुद्ध आत्मज्ञानाचा उपदेश करावा त्याने वैराग्याची स्तुती करावी व लोकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना निसंदेह असे समाधान मिळवून द्यावे पर्वे करावी अचाटे चालवावी भक्तांची थाटे नाना वैभवे कचाटे उपासना मार्ग विरक्ताने अत्यंत उदास उत्साहाने निरनिराळे पर्व काळ व महोत्सव साजरे करावे त्या निमित्ताने मोठ्या आदराने थाटाने भक्तांचे समुदाय एकत्र येतील एकत्र करावे आणि प्रयत्नपूर्वक अत्यंत वैभवाने थाटामाटात त्या महोत्सवात भजन कीर्तन प्रचना प्रवचनाधी उपासना मार्गांचे अवलंबन करावे कीर्तने करावी निरूपणे माजवावी भक्ती मार्गे लाज व्हावी निंदक दुर्जने त्याने हरिकीर्तने करावी प्रवचने निरूपणे याची एकच गर्दी करून सोडावी आणि भक्तिमार्गांचा आवेशाने प्रचार करावा की त्या निंदक दुर्जन यांना लाज वाटावी बहुतास करावे परोपकार भले पणे पणाचा जीर्णोद्धार पुण्यमार्गांचा विस्तार बळेची करावा अनेकांना परोपकार करावा अनेकांवर परोपकार करावा उत्तम आचाराचा जीर्णोद्धार करावा आणि प्रयत्नपूर्वक पुण्यकर्माचा पुण्यमार्गाचा प्रचार आणि प्रसार करावा स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवतभजन नित्यनेम पवित्रपण अंतरशुद्ध असावे स्नान संध्या जप तीर्थयात्रा भजन तसेच नेत्यनेम व पवित्रपणा यांचा त्याने स्वतः अवलंब करून लोकांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे व हे सर्व करीत असताना अंतकरणातही अत्यंत शुद्ध असावे दृढ निश्च धरावा संसार सुखाचा करावा विश्व जन उद्धारावा संग संघ सर्ग मार्गे, मार्गे विरक्ताने दृढ निश्चयाने वागावे सर्व लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करावा आणि असे वागावे की केवळ सं, 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 संगतीने ही जगातील लोकांचा उद्धार होईल विरक्ते असावे धीर विरक्ते असावे उदार विरक्ते असावे तत्पर निरूपण विषयी विरक्ताने धीर गंभीर व अत्यंत उदार असावे तसेच अध्यात्म निरूपण करण्यातही नेहमी तत्पर असावे विरक्ते सावध असावे विरक्ते शुद्ध मार्गे जावे विरक्ते झिजोन उरावावे सदकीर्तीसी विरक्ताने नेहमी सावध असावे आणि नेहमी सन्मार्गाने चालावे लोकांसाठी शरीर त्याने उत्तम कीर्ती रूपाने अमर अमरवावे विरक्ते विरक्त ढूंढाळावे विरक्त साधू ओळखावे विरक्त मित्र करावे संत योगी सज्जन विरक्ताने स्वतः सारख्या विरक्त पुरुषांचा शोध घ्यावा समाजातील साधू पुरुषांना ओळखून संत योगी सज्जन इत्यादींचे बरोबर त्यांचे मित्रत्वाचे संबंध जोडावे त्या सर्वांना आपलेसे करावे विरक्त करावी पुरस्चरणे विरक्ते फिरावी तीर्थाटने विरक्ते करावी नानास्थाने रमणीय विरक्ताने स्वतः नाना पुरश्चरणे करावीत निरनिळाय तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यावे तीर्थयात्रा कराव्यात आणि उपासने अशी परम नाना स्थाने त्याने निर्माण करावी विरक्ते उपाधी करावी आणि उदासीन वृत्ती न, न सांडावी दुराशा जडू ने दावी कोण एक विषयी विरक्ताने लोकसंग्रह करावा पण स्वतः कुठलेही कुठेही आसक्त होऊ नये कशाविषयी ही भलती आशा कधीही बाळगू नये विरक्ते असावे अंतर्निष्ठ विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट विरक्ते न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे विरक्ताने आपले स्वरूपाचे अनुसंधान कधी सोडून देऊ नये आचार भ्रष्ट कधी होऊ नये आणि पराधीनपणे कुणाचे अंकितही होऊ नये विरक्त समय जाणावा विरक्ते प्रसंग ओळखावा विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे विरक्तास वेळ प्रसंगाचे विरक्ताने स्वतः सारख्या विरक्त पुरुषांचा शोध घ्यावा समाजातील साधू पुरुषांना ओळखून संत योगी सज्जन इत्यादींचे बरोबर त्याने मित्रत्वाचे संबंध जोडावे त्या सर्वांना आपलेसे करावे विरक्ते करावी पुरश्चरणे विरक्ते फिरवावी तीर्थाटने विरक्ते स्थाने नानास्थाने रमणीय विरक्ताने स्वतः नाना पुरश्चरणे करावीत निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यावे तीर तीर्थयात्रा कराव्यात आणि उपासनेस योग्य अशी परम रमणीय नानास्थाने त्याने निर्माण करावी विरक्ते उपाधी करावी आणि उदासीन उदास वृत्ती न सांडावी दुराशा जडो नेदावी कोण कोण एक विषयी विरक्ताने लोकसंग्रह करावा पण कोठेही आसक्त होऊ नये कशा विषयी ही भलती आशा कधीही बाळगू नये विरक्ते असावे अंतर्निष्ठ विरक्ते नसावे क्रिया भ्रष्ट विरक्ते न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे विरक्ताने आपले स्वरूपाचे अनुसंधान कधी सुटू देऊ नये आचार भ्रष्ट कधी होऊ नये आणि पराधीनपणे कुणाचे अंकितही होऊ नये विरक्ते समय जाणावा विरक्ते प्रसंग ओळखावा विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे विरक्तास वेळ प्रसंगाचे भान नेहमी असावे व त्यास योग्य असे त्याने वागावे त्यासाठी तो सर्व दृष्टीने चतुर असणे असणे जरूर आहे विरक्ते एकदेशी नसावे विरक्त सर्व अभ्यासावे विरक्त अवघे जाणावे ज्याचे त्यापरी विरक्त एकांगी असू नये त्याने अनेक विषयांचा सर्व बाजूने अभ्यास करावा आणि जाणण्यायोग्य जे जे असेल ते सर्व त्याने जाणून घ्यावे हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंड ज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे त्याने भगवंतांची सगुण चरित्रे जाणून घ्यावीत वेद वेदात वेदांतांचे निरूपणही त्यास साध्य असावे सगुण भजन व ब्रह्मज्ञान तसेच पिंड ज्ञान तत्वज्ञान इत्यादी उपासनेतील निर्गुण सगुण भेद वगैरे संबंधी सर्व त्यास ज्ञात असावे कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग सकळ जाणावे परम परमात्मा प्राप्तीचा कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग या सर्वांचे सखोल ज्ञान विरक्तास असावे प्रेमळ स्थिती उदास स्थिती योग स्थिती ध्यान स्थिती विदेह स्थिती सहज स्थिती सकळ जाणावे भगवत भक्तांची प्रेममय स्थिती किंवा ज्ञानी लोकांची उदास स्थिती योग्यांची योग स्थिती व लोकांची ध्यान स्थिती तसेच जीवात जीवनमुक्तांची अवस्था व सहज अवस्था यांचे अचूक व स्वानुभवजन्य पुरुषास असावे ध्वनिल ध्वनीलक्ष मुद्रा आसने मंत्र यंत्र विधाने नाना मतांचे देखणे पाहून सांडावे याशिवाय नाना प्रकारचे ना, नाद नाना प्रकारचे प्रकाश व त्यांचे दर्शन विविध प्रकारच्या मुद्रा योगासने विविध मंत्र आणि विविध प्रकारची यंत्रे तसेच अनेक प्रकारची विधी विधाने व परमार्थ मार्गातील विविध प्रसिद्ध मंत्रे या सर्वांचे ज्ञानही विरक्त पुरुषाने करून घेऊन त्यानंतर वाटल्यास सोडून द्यावे विरक्ते असावे जगमित्र विरक्ते असावे स्वतंत्र विरक्ते असावे विचित्र बहुगुणी विरक्त पुरुष मैत्री असावी तो जगमित्र असला तरी त्याने पूर्ण स्वतंत्र असावे असे अनेक गुण त्याच्या ठिकाणी असावे थोडक्यात तो अनेक गुणांनी संपन्न असावा विरक्ते असावे विरक्त विरक्ते असावे हरिभक्त विरक्त असावे नित्य मुक्त अलिप्तपणे विरक्ताने नेहमी वैराग्य संपन्न असणे जरूर आहे तो हरिभक्त असावा तसेच जीवन असून निसंग असावा विरक्ते शास्त्रे धांडोडावी विरक्ते मते विंभाळावी विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे विरक्ताने अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा परमार्थास अनुकूल मतांचे त्याने खंडन करावे आणि क्षांना शुद्ध परमार्थाचा परमार्थ मार्ग कळवावा म्हणून मार्गदर्शन ही त्याने करावे विरक्त शुद्ध मार्ग सांगावा विरक्त आपला म्हणावा विश्वजन विरक्ताने शुद्ध सन्मान परमा परमार्थ मार्गासंबंधी अचूक मार्गदर्शन करावे लोकांच्या मनातील शंका संशय यांचे निरसन त्याने करावे व सर्व विश्वातील लोकांना वर प्रेम करावे विरक्ते निंदक वंदावे विरक्ते साधकोधावे विरक्त निरूपणे विरक्ताने आपल्या निंदकांनाही वंदन करावे साधक असतील त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश करावा व जे बद्ध असतील त्यांना अध्यात्मनिरूपणाच्या योग्य चित व्हावे स्वहिताचा विचार करण्यासाठी जागरूक राहावे विरक्ते उत्तम गुण द्यावे विरक्ते अवगुण त्यागावे नाना उपाय भंगावे विवेक वडे वि विरक्त पुरुषाने उत्तम गुण घ्यावेत अवगुणांचा त्याग करून व आपल्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व उपायांचा विवेकाच्या बळावर नाश करावा ऐसी हे उत्तम लक्षणे करणे विरक्त पुरुषाने विरक्त पुरुषाची उत्तम लक्षणे येथे सांगितली आहेत विरक्त पुरुषाने मनाने श्रवण करावीत त्याचा अवहेर करू नये हितुके बोलिले स्वभावे त्यात मानेल तितुके घ्यावे श्रोती उदार न करावे बहु बोलिले म्हणून स्वाभाविकरित्या माझी पटली ती मी येथे सहजपणे सांगितली आहे त्यातील पटतील श्रोत्यांनी म्हणून त्यांनी खिन्न होऊ नये परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे ते त्यास पडत मूर्खता येऊ पाहे परंतु ही लक्षणे न घेता बाष्कळपणे जो अवलक्षणे घेतो त्याच्या ठिकाणी पडत मूर्खता मात्र येते त्या पडत मूर्खांचे लक्षण पुढील समासी निरूपण बोलिले असे सावधान होऊन ऐका त्या पडत मूर्खांची लक्षणे पुढील समासात वर्णन केली आहे तरी श्रोत्यांनी ती सावध होऊन ऐकावी ती श्री दास गुरु शिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास नववा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम समर्थ